शाहू छत्रपति गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल ताली मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर 3-0 गोलनी विजय मिळवून स्पर्धेची मुख्य फेरी गाठली. उद्या पीटीएम आणि खंडोबा ताली मंडळ यांच्यात लढत होणार आहे. शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल ताली मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सुरुवातीपासून दोन्ही गोलक्षेत्रात चेंडू फिरता राहिला. मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात मात्र बालगोपालकडून आक्रमक चढाया केल्या. प्रॅक्टिसच्या डीमध्ये चेंडू आला असताना गोंधळाचा फायदा उठवत बालगोपालच्या जिबेलो यानं 45व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. बालगोपालच्या आशिष कुरणे यानं चेंडू हातानं हाताळल्यामुळं पंचांनी प्रॅक्टिसला पेनल्टी बहाल केली. यावर प्रॅक्टिसच्या राहुल पाटील यानं मारलेला चेंडू बालगोपालचा गोलरक्षक परमजित बागेल यानं उत्कृष्टरित्या रोखला. पुन्हा प्रॅक्टिसच्या सचिन गायकवाडनं बालगोपालच्या गोलपोस्टमध्ये मारलेला वेगवान चेंडू बालगोपालचा गोलरक्षक बागेल यानं रोखल्यामुळं गोल करण्यासाठीची प्रॅक्टिसची दुसरी संधी वाया गेली. सामन्याच्या 78व्या मिनिटाला बालगोपालच्या ऋतुराज पाटील यानं संघासाठी दुसरा गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 80व्या मिनिटाला जिबेलो यानं गोल करून ही आघाडी 3-0 अशी केली. हीच आघाडी कायम राखत प्रॅक्टिस संघावर 3-0 अशा गोलनी एकतर्फी विजय प्राप्त करून बालगोपाल संघानं मुख्य फेरीत प्रवेश केलाय. उद्या पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे.